सांगलवाडीत अवैध शस्त्र कमरेला लावून फिरणाऱ्या वीस वर्षीय प्रतीक भीमराव गायकवाड यास बुद्धेमालासह ताब्यात घेण्यात आले त्याच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मीनारायण मंदिर जवळ हिरगुडे प्लॉट सांगलवाडी येथे राहणारा संशयित प्रतीक गायकवाड हा शुक्रवारी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सांगलवाडीतील पतंगराव कदम कॉलेजच्या पूर्वेस राणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रोडलगत बेकायदा विनापरवाना लोखंडी धारदार कोयता कमरेला लावून एम एच दहा बी जे पासष्ट शून्य तीन या मोटरसायकलवरून निघाला असता शहर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडून कोयता आणि मोटरसायकल असा ऐकून तीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे